नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री वामन एस एस जुनियर कॉलेज शिक्षक राव बहादूर नारायणराव बरोके महाविद्यालय श्रीरामपूर इयत्ता 11वी या वर्गासाठी भूगोल या विषयाचे प्रकरण क्रमांक 5 जागतिक हवामान बदल या प्रकरणाच्या संदर्भातली चर्चा आपण या पाठीमागच्या तासिकेमध्ये केलेली आहे। मागील तासिकेमध्ये हवामान बदलाची कारणे या संदर्भातली आपण चर्चा केली। हवामान बदलाला नैसर्गिक घटक जसे जबाबदार आहे त्याप्रमाणेच मानवी घटकांचाही बराचसा भाग हा हवामान बदलाला कारणीभूत ठरलेला आहे। आपण हवामान बदलाच्या संदर्भातली चर्चा करत असताना पृथ्वीच्या इतिहासात हिमयुगाचा कालावधी आणि त्यावेळेमध्ये हिमानी कालखंड आणि आंतरहिमानी कालखंड हे आलटून पालटून कशा पद्धतीने निर्माण झालेले आहे, कारण एका कालखंडामध्ये अनेक वेगवेगळ्या हवामानाच्या संदर्भातल्या बदलांचा भाग त्या ठिकाणी दिसून आलेला आहे। आज आपण हवामान बदल अभ्यासण्याची काही साधनं जी आहे ती या ठिकाणी अभ्यासणार आहोत। हवामान बदलाच्या साधनांची उपलब्धता कधी झाली तर अगदीच अलीकडच्या काळामध्ये 140 वर्षापासून साधारणतः वेगवेगळ्या उपकरणांचा तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि त्या माध्यमातून अगदी या 100 ते 150 वर्षाच्या काळामध्ये अद्ययावत हवामानाच्या संदर्भातली माहिती जी आहे ती आपल्याला उपलब्ध होऊ लागली। परंतु प्राचीन हवामानाचा अभ्यास म्हणजेच पुरा हवामानशास्त्र आणि हवामानाचं मापन करण्यासाठी गेल्या 140 वर्षापूर्वीच्या असणाऱ्या उपकरणांचा किंवा आकडेवारीचा वेध घेत एकंदरीत हवामान बदलाच्या संदर्भातले अनेक भाग त्या ठिकाणी अभ्यासले जातात। परंतु लाखो वर्षापूर्वीच्या हवामानाबद्दल एकंदरीत माहिती शास्त्रज्ञांनी कशी उपलब्ध केली, कारण शास्त्रज्ञ अनेक आधारानं माहितीचा शोध घेत असतात। मग प्राचीन काळामधील असणाऱ्या काही वेगवेगळ्या घडामोडी असतील, वेगवेगळ्या उत्खननामध्ये सापडलेले काही जीवाश्म असतील किंवा प्राचीन काळातील असणारे काही उत्खननातील सापडलेली शिल्प असतील, अशा वेगवेगळ्या बाबींचा आणि त्याचबरोबर काही वनस्पतींवरती पडलेले प्रभाव, मग वृक्षखोडावरील असणाऱ्या वर्तुळांचा आकार असेल, बर्फाच्छादित प्रदेशातील गाभ्यातील असणारे बर्फाचे नमुने असतील, प्रवाळकट्टे असतील, सागरी किनाऱ्यावरती किंवा सागरी तळभागावरती जे संचयन झालेले वेगवेगळे घटक असतील, या आधारानं तत्कालीन परिस्थितीमध्ये हवामान कशा पद्धतीचं असेल, या हवामानाचा आणि त्यावेळच्या असणाऱ्या घटकाचा काय सहसंबंध आहे तो अभ्यासण्याचं काम शास्त्रज्ञांनी अनेक वेळा त्या ठिकाणी केलेलं आहे, आजही करतात। आणि त्यामुळे अगदी प्राचीन काळामध्ये असणारी हवामान बदलाच्या संदर्भातील असणारी माहिती ही अभ्यासत असताना त्यामध्ये अनेक बाबींचा त्यांनी एकंदरीत समावेश केलेला आहे। त्यापैकी पहिले या ठिकाणी आपण बघणार आहोत प्रवाळकट्टे। आता प्रवाळकट्टे हा एक सागर जलातील प्रवाळ जीव आहे आणि हवामानातील बदलांना प्रवाळकट्टे खूप संवेदनशील असतात, प्रतिसाद देतात, कारण सागर जलातील प्रवाळ जीव कॅल्शियम कार्बोनेटला शोषून एकंदरीत त्यापासून प्रवाळाचे सांगडे तयार करतात।
आणि जेव्हा सागर जलाचं तापमान जेव्हा बदललं जातं तेव्हा सांगड्यातील कॅल्शियम कार्बोनेटची घनता सुद्धा बदलली जाते। म्हणजे एक प्रकारच्या सागर जलाच्या तापमानात बदल झाला की प्रवाळांमध्ये प्रामुख्याने बदल होतात आणि प्रवाळातील हिवाळ्यामध्ये असणारी घनता आणि उन्हाळ्यातील असणारी घनता जी आहे या दोन्ही ऋतूमध्ये असणारा एकंदरीत घनतेतला बदल भिन्न आहे आणि त्यामुळे प्रवाळातील वर्तुळांची वाढ ही ऋतूनुसार झालेली पाहावयास मिळते आणि वर्तुळाद्वारे पाण्याचे तापमान आणि प्रवाळांची वाढ कोणत्या ऋतूत झाली हे शास्त्रज्ञांना त्या माध्यमातून कळतं। म्हणजे प्रवाळ कट्ट्यांचं एकंदरीत असणारं जे वेगवेगळं विचलन स्वरूप आहे बदलतं स्वरूप जे आहे त्याचा वेध घेऊन प्रवाळाच्या संदर्भातला असणारा हालचालींचा भाग त्यावरती असणाऱ्या वर्तुळांचा भाग त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने एकंदरीत प्रवाळ कट्टे हा एक पुरावा हवामान बदलाच्या संदर्भातली साक्ष देणारा म्हणून त्या ठिकाणी मानला जातो। त्यानंतर वृक्ष खोडावरील वर्तुळे दुसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी पुरावा किंवा साधन जे आज वापरलं जातं। आपण बघतो की अनेक महाकाय मोठ्या वृक्षांवरती त्यांच्या खोडांवरती काही वर्तुळं असतात त्या ठिकाणी खोबणीचे भाग असतात। मग पर्यावरणातील बदलत्या स्थितीनुरूप वर्तुळाची निर्मितीतसुद्धा भिन्नता आढळते आणि म्हणून वर्तुळाच्या बदलाचा मागोवा घेत हे का निर्माण झाले पूर्व पर्यावरणाची स्थिती बदलाचा अभ्यास त्या सहसंबंधांना शास्त्रज्ञ करतात आणि मग वृक्षाच्या खोडावरील असणाऱ्या वर्तुळाचा मग त्या काळची असणारी अर्धकालीन परिस्थिती होती का शुष्कता होती का पर्जन्यमान स्थिती जास्त होती का की अगदीच वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तापमानाचा प्रभाव पडलेला आहे का अशा वेगवेगळ्या हवामान घटकांचा वातावरणीय घटकांचा एकंदरीत सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न हे शास्त्रज्ञ करत असतात आणि त्यामुळे एकंदरीत ही माहिती त्या आधारानं एकंदरीत अभ्यासली जाते। तिसरा जो एकंदरीत हवामान बदलाच्या अभ्यासण्याचं साधन म्हणून ज्याचा एकंदरीत उपयोग केला गेलेला आहे की बर्फाच्या पृष्ठाखालील घेतलेले हिमाचे नमुने म्हणजे बर्फाच्छादित प्रदेश आहे। आता उत्तर ध्रुवाजवळ ग्रीनलँड बेट सैबेरियाचा प्रदेश आणि दक्षिण ध्रुवावरती अंटार्क्टिका भूखंड आहे हे पूर्णतः बर्फाच्छादित आहे कारण त्या ठिकाणी वर्षभर एकंदरीत गोठणबिंदूच्या खाली तापमान असतं आणि म्हणूनच ग्रीनलँड आणि अंटार्क्टिका भूपृष्ठावर हिमाचे थर जे असतात ते एक थरावर थर जे आहे ते एकंदरीत साचलेले दिसतात। आणि शास्त्रज्ञांनी याचंही निरीक्षण केलं की उन्हाळ्यातील हिमापेक्षा हिवाळ्यातील हिम म्हणजे हिवाळ्यातील बर्फापेक्षा उन्हाळ्यातील बर्फ जे आहे हे वेगळं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जो बदल दिसतो हा वेगळेपण दिसतो आहे। मग प्रत्येक वर्षी निर्माण होणारे हे बर्फाचे थर त्या त्या वर्षातील बर्फाबद्दल हिमाबद्दल भरपूर हवामानाच्या संदर्भातली माहिती सांगून जातात म्हणजे त्या आधारानं एकंदरीत हा भाग अभ्यासण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी एकंदरीत केलेला आहे। आणि पृथ्वीवरील अनेक प्रदेशांनी आलटून पालटून आर्द ऋतूनंतर शुष्क कालावधीचा कालखंड अनुभवलेला आहे म्हणजे आर्द संपला की शुष्कच्या कालावधी आणि भूवैज्ञानिकांच्या शोधकार्यात असं आढळतं की त्यांनी असंही एकंदरीत पुराव्याच्या अंती निष्कर्ष मांडलेला आहे की सुमारे 8000 वर्षापूर्वी राजस्थानचा प्रदेश हा आर्द्रतायुक्त हवामानाचा आणि अति थंड असा प्रदेश होता। हडप्पा संस्कृतीच्या सुमारे 4000 वर्षापूर्वीपासून त्या ठिकाणी शुष्कता निर्माण झाली कोरडेपणा निर्माण झाला म्हणजे भूगर्भीय काळामध्ये 500 दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वी देखील उबदार होती म्हणजे दशलक्ष वर्षापूर्वीचा पृथ्वीच्या निर्मितीचा कालखंड साधारणतः जो सांगितला गेलेला आहे की त्यावेळेस असणाऱ्या किंवा 4 ते 5 अब्ज वर्षापूर्वीची तप्त वायुरूप गोळा त्याचं हळूहळू उष्णतेचं उत्सर्जन आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरून तिच्यातील उष्णतेचं उत्सर्जन तिच्या द्रवस्थित तप्त द्रवस्थितीचं रूपांतरण हे घनस्थितीमध्ये हळूहळू होत गेलं आणि एकंदरीत स्थिती जर बघितली तर पृथ्वीचा उबदारपणा हा काही 500 दशलक्ष वर्षापूर्वी जरी आढळत असला तरी पण अंदाजे 10 वर्षापूर्वी शेवटच्या हिमानी युगाच्या कालावधी संपला वनस्पती आणि प्राण्यांचे जीवाश्म जे आहे
ते त्या ठिकाणी जे एकंदरीत संरक्षितरित्या भूगर्भामध्ये आढळले आणि भूगर्भामध्ये जे जीवाश्म वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष जे आढळतात त्या अवशेषाच्या आधारानं आजही त्या काळातील असणाऱ्या हवामानाच्या संदर्भातले वेगवेगळे अंदाज वेगवेगळे निष्कर्ष हे त्या ठिकाणी शास्त्रज्ञ मांडतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या जीवाश्म अवशेषांचा वनस्पतींच्या अवशेषाचा भाग त्या ठिकाणी एकंदरीत अभ्यासण्याच्या दृष्टिकोनातून आजही त्या ठिकाणी महत्त्वाचा समजला जातो। आपल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून सुद्धा ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं उत्खनन शोध कार्याच्या निमित्तानं केलं गेलं त्या उत्खननामध्ये सापडलेले वेगवेगळ्या प्रकारची त्या काळातील असणारी जीवाश्म अवशेष असतील, वेगवेगळ्या असणाऱ्या काही कलाकुसरीच्या वस्तू असतील किंवा त्यावेळेस एकंदरीत वापरले गेलेले किंवा त्यावेळेस लिहिले गेलेले काही शिलालेख असतील याचे एकंदरीत भाग सापडतात आणि त्यावेळच्या असणाऱ्या परिस्थितीचा कालखंडाचा वेध घेण्याचा प्रयत्न एकंदरीत त्या माध्यमातून शास्त्रज्ञ एकंदरीत करत असतात। आणि म्हणून हिमयोगाचा आणि हवामान बदलाचा एकंदरीत भाग जर एक विचारात जर घेतला तर हिमयुग हे काही कालखंडापर्यंत, कारण एका हिमयुगामध्ये अनेक कालखंड आहे आणि त्यामुळे एकूण त्यातून परिस्थिती जी आहे ज्या त्या विशिष्ट युगाच्या माध्यमातून बदलली गेलेली जरी असली तरी पण त्याचे काही पुरावे हे प्रथमदर्शनी काही अभ्यासाच्या माध्यमातून काही वेगवेगळ्या पुराव्यांच्या माध्यमातून काही साधनसामुग्रीच्या माध्यमातून आज उपलब्ध होते हे त्या माध्यमातून एकंदरीत आपल्याला सांगता येईल। त्यानंतर पुढील एक छोटासा या ठिकाणी भाग आपण चर्चेत जो घेणार आहोत की जर पृथ्वीचे हवामान अनेक वेळा बदललं गेलं आहे तर आत्ताच आपण त्याचा विचार का करत आहोत, म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर हा एक खऱ्या अर्थाने विचार करणारा हा एक प्रश्न आहे। कारण पृथ्वीचं हवामान अनेक वेळा बदललं गेलेलं आहे, यालाच आपण एकंदरीत बघितलं तर त्याचा विचार या ठिकाणी आजच्या स्थितीला करण्याची वेळ मानवावरती का आली याचं कारण आहे की अलीकडच्या काळामध्ये जे तापमान वाढीची समस्या संपूर्ण जगामध्ये निर्माण झालेली आहे आणि अलीकडचा तापमान बदलाचा कल हा विशेष महत्त्वाचा समजला जातो, कारण त्यामुळे वेगवेगळ्या दुष्परिणामांची एकंदरीत स्थिती जी आहे ती निर्माण झालेली दिसते आणि त्यामुळे अनेक महत्त्वाच्या परिणामांपैकी आज 20व्या शतकात जर आपण मध्यापासून मानवाच्या कृती जर बघितल्या किंवा मानवाचे जे वेगवेगळे आर्थिक क्रिया बघितल्या, मानवाच्या विकासाचा वेग जर बघितला, मानवाच्या हालचाली बघितल्या, तर तो निसर्गाचा कोणताही विचार न करता फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आपल्या विकासासाठी निसर्गाची मोठ्या प्रमाणावरती हानी करत आहे। ती हानी त्याच्या हातून घडत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे हे मात्र त्या ठिकाणी तो गांभीर्यानं लक्षात घेत नाही आणि म्हणून मानवाची कृती ही जी आहे आजच्या स्थितीला जर बघितली तर मागील 10 वर्षापेक्षा ती या दशकामध्ये अद्भुतपूर्व त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि मानवाचा वेग जो आहे तो संसाधनं वापरण्याचा, वाहतुकीच्या साधनांमध्ये वाढ करण्याचा, औद्योगिकीकरण निर्माण करण्याचा, अणुस्फोट घडून आणण्याचा किंवा जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या चाचण्या अणुचाचण्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली असतील ते निसर्गाला मान्य नाही, परंतु निसर्गाच्या विरोधात जाऊन मानव किंवा जगातले अनेक देश हे प्रामुख्याने स्पर्धात्मक रीतीने त्या ठिकाणी करतात आणि त्याचा परिणाम हा पृथ्वीच्या हवामानावरती एकंदरीत झालेला आहे आणि म्हणून त्याचा विचार करणं क्रमप्राप्त आहे। एकंदरीत जर बघितलं तर अलीकडच्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शास्त्रज्ञांना अनेक प्रकारची माहिती उपलब्ध होते आणि या आकडेवारीवरून हवामान बदलाचे संकेत व्यक्त करत असतात, परंतु हवामान बदलाचे जे पुरावे आहे मग प्रवाळकट्टे असतील किंवा वृक्ष खोडावरील वर्तुळ असतील, बर्फाच्या पृष्ठाखालील घेतलेले हिमाचे नमुने असतील, हे जे हवामान बदलाच्या संदर्भातली आजची जी साधनं किंवा पुरावेनिशी उपलब्ध आहे त्या संदर्भातला एकंदरीत विचार करत असताना त्यामध्ये एकंदरीत जर बघितलं तर मानव हा मोठ्या प्रमाणावरती अनेक बाबींचा त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी करत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या
साधन सामुग्रीचा वापर त्या ठिकाणी तो जलद गतीने करतो आहे. अनेक ग्रहांच्या बद्दलची माहिती उपग्रहाच्या माध्यमातून आज मानवाला उपलब्ध होते आणि जागतिक स्तरावर हवामान याबाबत कृत्रिम उपग्रह आणि अन्य प्रगत तंत्रज्ञान यामुळे मोठ्या प्रमाणावरती आज शास्त्रज्ञांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर माहितीचा भाग संकलित होत चाललेला आहे. आणि अशी स्थिती एकंदरीत असतानाही गेल्या अनेक वर्षापासून संकलित केली जाणारी आकडेवारी ही हवामान बदलाचं संकेत व्यक्त करणारी त्या ठिकाणी निदर्शनाला आली. किंवा ग्रीनलँड बेट आणि अंटार्क्टिका हिमाच्छादित क्षेत्रातील गाभ्यातील बर्फाचे नमुने आणि उष्णकटिबंधातील पर्वतीय हिमनद्या हरितगृह वायूच्या प्रमाणातील असणारे एकंदरीत जर भाग जर बघितले तर त्यामध्ये अनेक बाबींचा भाग त्यामध्ये समाविष्ट आहे. आणि पर्यायाने प्राचीन काळापासून किंवा पुरा हवामान शास्त्राचा आधार घेऊन हे पुरावे एकंदरीत दर्शवले गेलेले आहे. हिमयुगातील तापमानवाढीच्या प्रमाणापेक्षा सध्याची तापमानवाढ ही अंदाजे 10 पटीनं अधिक घडून येत आहे. आणि अशी जर तापमानवाढीचा आलेख चढत्या श्रेणीचा जर राहिला तर या पृथ्वीतलावरील असणारी जीवसृष्टी जी आहे ही जास्त काळ भविष्यात टिकेल असं एकंदरीत चित्र दिसत नाही. आणि म्हणून पृथ्वीचं हवामान अनेक वेळा बदललेलं असेल प्राचीन काळात, पण ते निसर्ग नियमानुसार बदललेलं आहे. पण आत्ताच आपण जर विचार जर केला तर हवामानामध्ये होणारे जे बदल दिसतात हे बदल मात्र आजच्या स्थितीला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी प्रतिकूलता दर्शवणारे आहे. मानवाला भविष्यकाळामध्ये किंवा सद्यस्थितीला अनेक समस्यांना एकंदरीत सामोरं जावं लागतं आहे, आपत्तींना सामोरं जावं लागतं आहे. आणि त्याचा एक परिणाम हा हवामान बदलाशी एकंदरीत असल्याकारणाने या हवामान बदलाचा अभ्यास करणं त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं समजलं जातं. मग हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी आत्तापर्यंत आपण कोणती पावलं उचलली गेलेली आहे, म्हणजे एकंदरीत बघितलं जातं की जगामध्ये अनेक राष्ट्र एकत्र येतात, संयुक्त राष्ट्रसंघ असेल, जागतिक आरोग्य संघटना असेल किंवा आंतरशासकीय समिती असेल, तर या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी अनेक स्तरावर एकंदरीत प्रयत्न केलेले आहे. कारण 20व्या शतकात अनेक संशोधकांनी पृथ्वीच्या हवामानाचा अभ्यास करत असताना जैविक ऊर्जा साधनं आणि स्थानिक हवामान बदल अशा विषयांवर एकंदरीत काम सुरू केलं. आणि 1950 साली वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या अचूक प्रमाणाची नोंद जी आहे ही वातावरणात किती प्रमाणात होते याची नोंद घेण्याची सुरुवात झाली. त्यावेळेस निश्चित झालं की कार्बन डायऑक्साईड वातावरणात प्रमाण जे आहे हे सातत्याने वाढतं आहे. हे लक्षात आल्यानंतर आणि जगातल्या हरितगृहाच्या वायूचं प्रमाणही वातावरणात वाढत असल्याचा हा दुसरा निष्कर्ष त्या ठिकाणी मिळतो. 1980 पर्यंत हे निश्चित झालं की पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढतं आहे. मग आत्तापर्यंत हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी आपण जे वेगवेगळे प्रामुख्याने प्रयत्न केले, जनजागृती असेल, वसुंधरा परिषद असेल, संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून जगातल्या अनेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून जगातलं प्रबोधन असेल, या बाबतीतले प्रयत्न झाले. पण हवामान बदलाविषयीच्या आंतरशासकीय समितीनं या विषयासंदर्भात अनेक संशोधनं केलेली आहे. आत्तापर्यंत 5 वार्षिक अहवाल या संदर्भातले त्यांनी प्रसिद्ध केले, अनेक विशेष अहवालही प्रसिद्ध केले. आणि काही विशेष अहवालातील अलीकडच्या म्हणजे 2018 मधील अहवालामध्ये त्यांनी एक निष्कर्ष मांडला आहे की 1.5 अंश सेल्सिअसने जागतिक तापमान वाढीवर एकंदरीत जागतिक तापमान वाढ त्या ठिकाणी झालेली असेल. आजच्या स्थितीला जर बघितलं तर 0.8 अंश सेल्सिअस तापमान आहे आणि ते जर 1.5 अंश सेल्सिअस तापमान होते याचा अर्थ ते कमी कालावधीत दुपटीनं वाढते. मग संयुक्त राष्ट्र परिषदेच्या रचनेत हवामान बदलाच्या संदर्भात 9 मे 1992 साली रिओ दी जेनेरो येथील वसुंधरा परिषद सर्व राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय पर्यावरण करार जो आहे तो स्वीकारण्यात आला. कारण पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन जपणूक ही सर्व जगातल्या राष्ट्रांनी केली तरच पृथ्वी हा ग्रह वाचू शकतो. क्वेंटो प्रोटोकॉल या आंतरराष्ट्रीय करारामध्ये सदस्य राष्ट्रांकडून हरितगृहाद्वारे जे वायूचं उत्सर्जन होत आहे ते
कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशी एकंदरीत ठरावांती संमत करून घेतला आणि वातावरणातील स्थितांबरात असलेल्या ओझोन वायूचा जो स्तर जो आहे की जो जीवावरणाचं संरक्षण कवच समजला जातो ह्या ओझोन वायूच्या स्तराच्या संरक्षणाच्या बाबतीत प्रदूषण नियंत्रणात ठेवलं गेलं पाहिजे आणि यामध्ये ओझोन वायूचा नाश करणाऱ्या उत्पादकांना हळूहळू निर्बंध घालून त्यावरती उपाययोजना करण्याचं ठरलं. पॅरिस करारामध्ये जागतिक तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित राखण्यासाठी ठराव केला गेला. 2030 ते 2050 म्हणजे आगामी वर्षाच्या कालखंडात भविष्यकाळात अनेक राष्ट्रांना हरितगृह वायूची शून्य उत्सर्जनाची पातळी राखावी लागणार आहे आणि हवामान बदलाच्या आंतरशासकीय समितीला 2007 नोबेल शांतता पुरस्कार जो आहे तो हवामान बदलातील कामासाठी देण्यात आला. म्हणजे जगामध्ये अनेक शास्त्रज्ञ अनेक आंतरराष्ट्रीय संघटना युनो संघटना हे सर्व आणि जगातील अनेक देश हे प्रयत्न करतात आणि त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावरती होणारे बदल हे हवामानाच्या संदर्भाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असतील आणि पृथ्वीवरचं तापमान हे जर नियंत्रणात राहिलं तर जीवावरणातले अनेक घटक जैविक पर्यावरणाचं संवर्धन हे त्या ठिकाणी होईल. या दृष्टिकोनातून एकंदरीत प्रयत्न जागतिक पातळीवरती एकंदरीत केले जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हवामान बदल अभ्यासण्याची काही साधनं जी आहे त्या साधनांच्या संदर्भातली चर्चा केली आणि पृथ्वीवरती अनेक वेळा हवामान बदल होत गेले तर आत्ताच आपण त्याचा विचार का करायचा तर प्रतिकूलता दिसून येते म्हणून त्या संदर्भातली चर्चा अगदी जागतिक पातळीवरती उपाययोजना वेगवेगळ्या कार्यप्रणालीचा या ठिकाणी भाग आपण चर्चेत घेतला. राहिलेली माहिती आपण नंतरच्या तासिकेत अभ्यासूया. धन्यवाद.